मले बाजाराला जायचं नाही या पाठात ती बाई म्हणते मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही. पहिला म्हणतो आवाज सरकारने काढला आदेश प्लास्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष सजीवांना वाचवूया हा दिलाय संदेश पेपरातली बातमी चांगली की नाही आता काय तुम्ही अंगठा बहादूर थोडी आहे. तिसरा म्हणतो सांगरे बाबा मला आठवत नाही पेपरात आलं तरी काय त्या समिंदर किनाऱ्यावर त्या समिंदर किनाऱ्यावर. दुसरा म्हणतो काय झालं त्या समिंदर किनाऱ्यावर बाई म्हणते त्या समिंदर किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासव त्याच्यासाठी डोळ्यातून पाहतात आसव. तिसरा म्हणतो आरा 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 हा वाईट झालं प्लास्टिकच्या गळक्यातून जलचर सुधीक नाही वाचलं. बाई म्हणते ध्यान देऊ नका एवढं नाही. पहिला म्हणतो आणखी काय अखेर घडलं प्लास्टिक वापरू नका सरकारनं केलाय कायदा सजीवांना वाचवायचा केला आहे वायदा. खरकी काय बाई म्हणते आपण पोरं बाळा खाणार काय आपली काय मोसा आपली काळी माय ओसार होत आहे. तिसरा म्हणतो अशी कशी काय बाई जमीन नांगरली प्लास्टिकची जाळी वरती आली शेतात ती येईल कसं कशी मिळतील खंडीभर कणस. म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही. या पाठ या पॅरेग्राफ मध्ये सरकारने एक आदेश काढलेला आहे असं इथं लेखिका सांगतात की सजीवांना वाचवायचा असा एक आदेश काढलेला आहे. काल परवाच मागे एक बातमी पेपरमध्ये ऐकली की समुद्र किनाऱ्यावर 2000 कासव मरून पडली म्हणजे त्या प्लास्टिकच्या वापरामुळे जलचर प्राणी सुद्धा वाचले नाहीत आणि तिथं एक आकृत घडलं आणि ते 2000 कासव तिथे मरून पडली अशा अनेक घटना घडत आहेत. म्हणून त्या प्लास्टिकचा वापर आपण टाळायलाच पाहिजे. बाजारातून ज्या वस्तू आपण आणतो त्या प्लास्टिकच्या याच्यामध्ये आणायला नको पाहिजे. सरकारने सुद्धा आता कायदा केला आहे आणि वायदा केला आहे म्हणून आपण प्लास्टिकचा वापर करायचा नाही. म्हणून ती बाई म्हणते की ह्या अशा प्लास्टिकच्या वापरामुळे मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही.